झालंच मित्रांना, सकाळवरले एकदम आता थंडी झाली. मी जॅकेट वगैरे घेतलेले, साईकपण रेडी, आपले सगळे रेडी, आणि आता वाजले कम्प्लीट 6 वाजून, म्हणजे 10 मिनटं झालेले. चला निघूया आता, आपल्याला जायचं आहे पट्टा किल्ला उर्फ संभाजी महाराजांची मूर्ती. पाण्या धुक किती पार्किंग मध्ये. हे पाना दुख किती, या साईडला दुख, त्या साईडला. नाशिक म्हणजे डायरेक्ट महाबळेश्वर झालंय. मित्रांनो, सकाळची वेळ हे वाजले आता 6:30. मी चाललोय आता मित्रांना घ्यायला. आज त्या गाडीच्या फीचरचा उपयोग होईल, ते काय फोग लॅम्प नाही का, फोग मानतात ते जे आहे ना, ते चालू होईल ना का, चालू आहे काय नाही. अच्छा, ते दो पण इतकं पडून जात आहे ना याच्यावरती भयान. गुड मॉर्निंग जल्लोष मित्रांनो. मित्रांची वाट बघतो आहे, वाट बघतो म्हणजे ते आता काही त्याचं पार्किंग वगैरे करताय. चालू आता आता जायचं आपल्याला. पण हे वातावरण म्हणजे जवळपास मी फक्त 3-4 किलोमीटर चालवलं असेल, पण व्हिजिबिलिटी डायरेक्ट 0 आहे, कळलं तयार नाही. संभाजी महाराजांची मूर्ती संभाजी चौकामध्ये आपण उभं आहे आता. चला, किती किती दुःख आहे मला आश्चर्य वाटतं. डायरेक्ट पहिल्यांदा एवढं दुःख बघतोय मी. बघू पुढं काय होतं. आता निघतोय आता लगेच प्रवासाला. पहिले डिझेल भरायचं, डिझेल भरू आपण आता. चला, 98, 99, 3000, 32, 25. तो पाईप झटकून ठेवा. मित्रांनो, निघालो आता आपल्या वाटेवरती पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड. आता आपण चाललोय कुठल्या रस्त्याने, बगुर मार्गे. रस्ता जसं क्लिअर हो जाईल तसं. सकाळचे वाजले 7:15 दरम्यान आपण बगुरला पोचलो आहे. हे धुक्यामुळे दिसत नाही, समजून घ्या तुम्ही. बगुरचं रेणुका माता मंदिर आहे, जाऊ आपण तिथलं दर्शन करून घेऊया. बगुरपासून पुढे आलेलं आहे आणि ट्रेन येते वाटतं, म्हणून इथं क्रॉसिंगला थांबलेलं आहे. तिकडच्या बाजूला पण गर्दी, इकडं पण गर्दी. ट्रेन येते, झुक 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 झुक. आली. ओके, चलो आता निघतो. मित्रांनो, ऊन बऱ्यापैकी पडलेलं आहे, धुकं पण बऱ्यापैकी गेलेलं आहे. आता ड्रायव्हिंग करायला एकदम सेफ आहे. रस्ता पण छान लागलेला आहे. धुक्यामध्ये नेमके खड्डे कळतच नव्हतं कसं काय चालवायचं म्हणून. आता जरा काय म्हणता, नाश्ता वगैरे करायचा आहे. थांबलेलं आहे इथं SMBT हॉस्पिटल आहे इथं जवळ, त्याच्या एकच्याक समोर थांबलेलं आहे आम्ही. नाश्ता वगैरे करू मस्त. आता मिसळ वगैरे खातोय. मिसळ वगैरे झाली की निघू आपण. मित्रांनो नमस्कार. आपण आत्ता नाश्ता वगैरे केलेला आहे मस्त, आणि बगुर रस्त्याने आपण चाललो होतो. तर आता सर्व तीर्थ टाकीत तिकडात मारला आणि तिथून आपण चाललो पट्ट्या किल्ल्याला. तर रस्त्यामध्ये थांबायचं गणित हे होतं, समृद्धी महामार्ग. आपल्या गडकरी साहेबांनी सँक्शन केलेला महामार्ग, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग. महामार्गाचं काम बघा, पूर्ण काँक्रिटीकरण मस्त चालू आहे एकदम. खरं समृद्ध होईन असं वाटतंय. आता छान काम चालू आहे एकदम. भेटूया.
पवन चक्का दिसायला लागलाय, जवळपास पोहोचलोय आपण एका महत्वाच्या पॉइंट वरती. आपण थांबलेलो आहे, तुम्ही बघा माझ्या मागे काय पवन चक्क्या, एक नंबर नजारा आहे इथं. त्या डोंगरावरती पण पवन चक्के आहे, इथं माझ्यासमोर पण पवन चक्के आहे. तुम्ही बघा किती उंच आहे. मस्त कोवळं ऊन आहे, एकदम छान वाटतंय. आणि माझे मित्र एवढं लांब बसले तिकडं. मित्रांनो जल्लोष, आपण अशा पद्धतीने आता पोचलो आहो पट्ट्या किल्ल्याला. चला तुम्हाला इंटरेस्ट दाखवतो. चला मित्रांनो, आपली चढाई चालू झाली. किल्ला विश्रामगड वन पर्यटन विकास योजना. वरती चढल्यावरती पहिली कमान लागते विश्रामगड. मित्राला विश्रामाची गरज आहे आता. नमस्कार. पट्टा किल्ला स्थळदर्शक नकाशा. इथं एवढं गोष्टी बघण्यासारखं आहे. वरती गेल्यावरती बघू आपण. छान रस्ता केलेला आहे एकदम. पाशा हे का काम थांब, हे नको करू मारल. मोबाईल आहे, आयफोन नाही. तुझ्या काय कामाचं नाही भाऊ. ती बॅग बॅग नको काढू. बॅग नको काढू. ते घेऊन जाईल. काही नाही, काही नाही आहे. पाण्याची वाटली तर दिले ना. तिथे दिले ना, ती खाली पडली. जर पाणी दिले मी तुला म्हणत होतो बॅग घेऊ नको. घेऊ खाली ठेऊ नको. घेऊन जाईल ते. खाली दोघं तिघ आलं रे चांगले. कुठे दोघं ते मारलं ना अंगावर येईल. नाही मारू बिरू काहीच नका. काही नाही वेळा. नमस्कार मित्रांनो, इतके माकडे इथं माझी बॅग ओढायचा प्रयत्न केला. मित्र आता वरती घेऊन गेला बॅग. ती गिमल पण खराब करून टाकलं. रेकॉर्डिंगच होत नव्हती. कशी बशी आता परत चालू केलेली बघू आता काय होतं. भीती वाटती. इथे एकट्याने येऊ नका फक्त. कधी आले तर ग्रुपमध्ये या. नेमकं माझा ग्रुप पण वरती गेलं. मला एकट्याला इतकी भीती वाटते. इथं खूप माकडे इथं. वरती चढल्यावरती एक टप्पा येतो. अशी सुंदर तटबंदी आणि निसर्ग सौंदर्य. माकडं लागली परत पळत पळत आलो. पळत पळत आलो. दम लागले थोडं थांबून घेतो. एक बाटली नाही त्यांनी पाण्याची एक बाटली होती आमची, ती गेली. मित्रांनो, ही जी रूम आहे इथं खूप ऐको येत होता, त्यामुळं घरी बसून रेकॉर्डिंग करतो आहे. पण तुम्ही बघू शकता
हे जे चित्र आहे ते सगळे 3D मध्ये केलेले आणि खूप भव्य दिव्य असे केलेले. महाराजांचा पूर्ण इतिहास या चित्रामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि खूप चांगले देखण्यासारखे आहे. जसं की हे रायरेश्वराची शपथ घेतानाचा, त्यानंतर हा कोंढाणा किल्ला जिंकल्यावरती झालेला जल्लोष, इथं बाजीप्रभूंनी लढवलेल्या पावनखिंडीचा देखावा, ही तर सांगायची गरज नाही पडली पाहिजे प्रत्येकाला माहिती असेल हा देखावा कसला आहे ते. हा देखावा म्हणजे खानाची बोटं छाटली होती लाल महालामध्ये तो, त्यानंतर म्हणजे सुरतेची लूट तो एक देखावा आहे. रायगडावरती जसा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता तसा सेम हुबेहूब देखावा इथं उभारला आहे, तो पण खूप बघण्यासारखा आहे. असं जिवंत पाणी इथं असं मोठं टाका केलं आहे. तो आहे झुळका, गडाच्या वरच्या भागावरती पोचलो आहे आता आपण. आता इथून तुम्हाला नजर मी दाखवतो, 360 व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू इथला. गड मातेवरती पोचल्यावरती असे 12 टाके दिसतील तुम्हाला, हे एक हे दोन असे सविस्तर त्यांनी 12 टाके बांधले. जल्लोष मित्रांनो सगळं झालं, आता आपण खाली उतरलो आहे, इथं दुकानं वगैरे लागले आहे, आता आपण जाऊ घरी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जल्लोष.